जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब ऑप्शनवर क्लिक करा. आज जय मल्हार क्रांती संघटनेच्या दौऱ्याच्या निमित्तानं कराड या ठिकाणी मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. जो दौऱ्याचं नियोजन म्हणजे आता हे एक कोल्हापूर साईडला जे मधल्या काळामध्ये जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये काही आमच्या कार्यकर्त्यांवरती केशी पडल्या त्याची काल तारीख होती आणि त्याच्याच अनुषंगाने या कराड आणि सातारा आणि लोणंद या ठिकाणी आज मीटिंग आयोजित केलेलं आहे. इथून मागं ज्या जय मल्हार क्रांती संघटना स्थापन झाल्यापासून जे महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय लाखोच्या संख्येने समाज जमा होत आहे, ज्या 70 लाख समाजाला आजपर्यंत काही मिळलं नाही, ते समाज सर्व एकत्र आल्यानंतर बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्या. त्याच्यामध्ये उमाजी नायकांची जयंतीची मागणी असन, आरक्षणाचा विषय असन, केंद्र सरकारकडे आता आमची फाईल गेलेली आहे, महामंडळाचा विषय मार्गी लागलेला आहे, 2-3 महिन्यामध्ये महामंडळही मिळणार आहे. खऱ्या अर्थानं आजपर्यंत रामोशी समाजाकरता कुणीही ढुकून पाहिलं नाही, कोणत्याही सरकारने ढुकून पाहिलं नाही, पण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने आमच्या समाजाकरता आणि रामोशी समाजाकरता बेटर समाजाकरता अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्याकरता बरंच काय त्यांनी कामं केलेली आहेत. आणि खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये रामोशी समाज हा BJP पाठीमागं राहू शकतो, कारण राहू शकतो याच्याकरता मी म्हणतो आहे की आमच्या पदरामध्ये ज्यावेळेस महामंडळ आर्थिक विकास महामंडळ समाजाच्या पदरामध्ये पडन त्यावेळेस आम्ही पूर्ण समाज BJP पाठीमागं राहणार असं आपल्या माध्यमातून मी सांगतो. कारण समाजापर्यंत जो महत्त्वाचा विषय आहे आर्थिक विकास महामंडळ, कारण आरक्षण हा मुद्दा वेगळा आहे, आरक्षण मिळन नाही मिळन पुढं जाऊन कुठल्या याला ही होईन ते पार्ट वेगळा आहे, केंद्र सरकारचा विषय आहे, पण राज्य सरकारच्या ज्या अखतरीमध्ये जो विषय आहे तो महामंडळाचा विषय आहे. आणि महामंडळाचा विषय 2-3 महिन्यामध्ये त्यांनी मार्ग लावावा असं आपल्याला आपली इच्छा आहे आणि त्यांनीसुद्धा शब्द आपल्याला दिलेला आहे. त्याच्यावरती आता मीटिंग पण झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं हे जर झालं तर महाराष्ट्रातला 70 लाख समाज हा BJP पाठीमागं उभा राहू शकतो. बाकीच्या जे कार्यकर्ते असतील आमची सगळ्यात महत्त्वाची आता जे घर गाव तिथं शाखा संघटनेचं धोरण आणि संघटनेचं जे काही मागण्या आहेत ह्या गावापर्यंत आणि शाखा काढण्यामागचा उद्देश आमचा एकच आहे गाव तिथं शाखेचा, की त्या गावातले जे समाज आमचा आहे त्या गावातल्या ज्या महिला आहेत त्या गावातले काही अडचणी आहेत त्या आमच्या तालुक्यापर्यंत अध्यक्षापर्यंत याव्या, तालुक्याच्या नंतर जिल्ह्यांच्या अध्यक्षापर्यंत यावा, जिल्ह्याच्या अध्यक्षानंतर राज्याच्या कमिटीपर्यंत तो विषय पोहोचावा. कारण गावामध्ये खूप अडचणी असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला बरंचसं काही समाजाकरता काय आपल्यापर्यंत येत नाही आणि आपल्याला समाजाकरता काय करता येत नाही. मी आपल्या माध्यमातून माझ्या समाजाला सुद्धा आवाहन करतो की आपण बऱ्याचशा मागण्या आपण पूर्ण केलेल्या आहेत आणि ज्या ज्या मागण्या मांडल्या त्याच्यापैकी एकच मागणी आपली फक्त आरक्षणाची माग आहे, बाकीच्या सगळ्या मागण्या आपल्या मान्य झालेल्या आहेत. आणि त्याच्या याच्या पुढच्या काळामध्ये समाजाचा आर्थिक विकास बळ कसा वाढन, समाज दुसऱ्याच्या बांधाला जे माता भगिनी माझ्या जातात त्या कशा जाणार नाहीत, यांच्याकरता आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये जे काम करायचं ते करायचं आहे. आणि मी आपल्या माध्यमातून माझ्या सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की इथून पुढच्या काळामध्ये 5 वर्षाच्या आतमध्ये हा समाज एक वेगळ्या उंचीवर गेल्याशिवाय राहणार नाही आणि समाजामध्ये कोणतीही महिला कोणाच्या बांधला जाणार नाही हे 5 वर्षामध्ये आपण करणार आहे. आणि त्याच्याकरता अनेक आपण ज्या ज्या गोष्टी तयार केलेल्या आहेत राज्याच्या कमिटीत बसून आपण इथून पुढच्या काळामधली जी काही आपली रणनीती असणार आहे ती आपण सर्वजण बसून आम्ही तयार करणार आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रभर आम्ही फिरणार आहे. धन्यवाद.